है गाइस, कैसे हो आप सब लोग। एमएच व्लॉगर में आप सबका स्वागत है। तो गाइस अभी तो 4 बज चुके हैं और इधर का सीन देखो क्या चल रहा है। इधर तो रंगोली बनाना चालू है, सही दिख रही है ना। थोड़ा सा मूर्ति वगैरह लेके आते हैं, केले वगैरह लेके आते तो ली है, पर मैं बट व्लॉग बना नहीं पाया इसलिए क्योंकि वहाँ पे बहुत ज़्यादा भीड़ थी, इसलिए सॉरी। आजू बाजू के घर की हम रंगोली देख के आते हैं। ये मेरे घर के देखो, सही दिख रही है ना। गाइस मुझे सब सजेस्ट कर रहे थे कि सब मतलब अभी महाराष्ट्र में रहता है तो मराठी में ब्लॉग बनाते, या तो मराठी में ब्लॉग बनाते। चलो चला मित्रांनो, आपण दिवे लावूया। मित्रांनो किती मोठा पोपट झाला तुम्ही पाहू शकता है बघा। एक लाइटिंग, इच्छी लाइटिंग बंद झाली आहे, इच्छी लाइटिंग बंद झाली आहे। तर ही दिवाळीच्या दिवशी असं तरी नव्हतं व्हायला पाहिजे। चला काय झालंय पाहून येऊ। ही लाइटिंग जळली असणार आय थिंक सो। लागली काय नाही, फेल यार। हट, फटाके फुटणं चालू पण झालंय। तुम्हाला मी आता हातपाय धुतल्यानंतर मिळतो आणि नवीन कपडे पण घालणार आहोत, तर लवकरच मिळू। चला मी तर झालून रेडी, आता आता घरी पूजा करू मग आपण फटाके फोडूया। पण कॉलनी बघा पूर्ण सांसून पडलेली आहे। 15 मिनटात तुम्हाला पूर्ण इथे पूर्ण घर दिसेल, पूर्ण फटाके फुटताना दिसेल। पहा तुम्ही। चला तर आपण पण पूजा करून घेऊया, नंतर मग फटाके फोडायचे ते आपल्याला। एन्जॉय केली असेल तर चला आपण पण आता 1000 लोट लावूया।
चिकन ओ करुणा फुल कचरा जेवण वगैरे झालं कपडे पण चेंज केले आता काही नाही थोडंसं बाहेर बसू तो आणि मग ब्लॉगला एंड करावा आणखी तुमची दिवाळी कशी गेली ते मला कमेंट करून पटकन सांगा जरा घरासमोरचा कचरा बघू आपण तो कचरा ते तिथपर्यंत गेला तर बघा 2000 ची लट लावली होती अशी असते आमच्या नागपुरातली दिवाळी तर सांगा तुम्ही पण कोणत्या सिटीतल्या आहात काय आहात कमेंट करून लवकर लवकर सांगा आय होप की तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल नसेल आवडला तर कमेंट करून सांगा काही चुकी झाली असेल तर सॉरी त्यामुळे आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा